Hi students, good morning to all of you. In last few sessions, we have started a topic HTML from our CS1 syllabus. In this topic, we have discussed about the lots of points related with HTML. In last lecture, we have started a order tag, that is means list tag. In last lecture, apan kay kela ahe, tar jo लिस्ट टैग आहे त्या लिस्ट टैगला आपण सुरुवात केली आहे। हा या चैप्टर मधला सगळ्यात लास्ट टैग आहे। आता लिस्ट टैग कशासाठी यूज केला जातो, ज्या वेळेला आपल्याला ऑर्डर्ड फॉर्मैट मध्ये एखादी लिस्ट तयार करायची असेल किंवा अनऑर्डर्ड फॉर्मैट मध्ये एखादी लिस्ट तयार करायची असेल त्याला आपण काय करतो, ऑर्डर्ड किंवा अनऑर्डर्ड जी लिस्ट आहे त्याचा यूज करतो। लास्ट लेक्चरला आपण काय स्टडी केलं त्याचा एकदा रिकॅप घेऊया। हि जी ऑर्डर्ड लिस्ट आहे, ही ऑर्डर्ड लिस्ट साठी काय नोटेशन यूज केले, तर ओपनिंग ओएल एंड क्लोजिंग ओएल ने काय करू शकता, तुम्ही ऑर्डर्ड लिस्ट तयार करू शकता। आता ज्याला ही ऑर्डर्ड लिस्ट तयार केली जाते त्याला त्या लिस्ट मध्ये एलिमेंट ऐड करण्यासाठी कशाचा यूज केला जातो, तर LI टैग ने तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये एलिमेंट ऐड करू शकता। आता एलिमेंट ज्याला तुम्ही ऐड करता त्याला त्याच्यासाठी तुम्ही टाइप ही स्पेसिफाय करू शकता। टाइप मीन्स व्हाट, ज्याला ही लिस्ट तुम्हाला रिप्रेझेंट केली जाते किंवा डिस्प्ले केली जाते त्याला त्याचा ऑर्डरिंग कोणत्या पद्धतीने केलेला आहे हे काय सांगत असते त्याचा टाइप। फॉर एग्जांपल टाइप जर तुम्ही ए स्पेसिफाय केला तर ABCD या अल्फाबेटचा यूज करून तुमची लिस्ट ऑर्डर केली जाईल। जर टाइप इज इक्वल टू 1 स्पेसिफाय केला तर 1, 2, 3 या प्रमाणे काय केले जाईल, नंबरिंग केले जाईल। हे आपण काय पाहिलं तर लास्ट लेक्चरला पाहिलं होतं। त्याच्या सोबत अजून दोन त्याचे ऍट्रिब्यूट्स आहेत, एक आहे रिवर्स, ज्याला तुम्ही लिस्ट रिवर्स ऑर्डर मध्ये तुम्हाला डिस्प्ले करायची असेल त्याला तुम्ही रिवर्स यूज करू शकता। त्याच पद्धतीने स्टार्ट मीन्स काय, तर ज्याला एखादी लिस्ट तुम्हाला एका पर्टिक्युलर नंबर पासून स्टार्ट करायची आहे त्याला तुम्ही काय करू शकता, हा स्टार्ट ऍट्रिब्यूट वापरू शकता। आता आपण याचा एक प्रोग्राम कोड बघूयात। HTML बॉडी मी एक हेडिंग यूज करते H3 टैग आणि ऑर्डर्ड लिस्ट हे त्याच्यासाठी हेडिंग देते। त्याच्यानंतर मी काय करते तर OL टैग जो आहे तो OL टैग यूज करते। आता हा टैग यूज करत असताना मी पहिल्यांदा कोणताही त्याचा ऍट्रिब्यूट वापरत नाहीये, फक्त मी काय मेंशन करते तर OL मीन्स व्हाट, इथं ऑर्डर्ड लिस्ट तयार केलेली आहे। ओके, आता ह्या लिस्ट मध्ये एलिमेंट ऐड करण्यासाठी मी LI टैग वापरते। आता LI टैग ने मी काय करते, एलिमेंट ऐड करते। आता एलिमेंट ऐड करत असताना मी इथं काय करते तर आपल्या बुक्सची जी नेम्स आहेत किंवा सब्जेक्ट नेम्स आपण ऐड करूया। /LI हा /LI जो आहे तो कंपल्सरी नाहीये, तुमच्याकडून जरी तो /LI लिहायचा राहिला असेल तरी काही प्रॉब्लेम येत नाही। केमिस्ट्री पण बेस्ट वे, ज्याला तुम्ही प्रोग्रामिंग करता त्याला जेवढे टॅग तुम्ही ओपन करता तेवढेच टॅग तुम्हाला काय करता आले पाहिजेत, क्लोज करता आले पाहिजेत। कम्प्युटर सायन्स, त्याच्यानंतर अजून मी एक सब्जेक्ट ऐड करते मॅथ्स। आणि लास्टला आपण ऐड करूया इंग्लिश। ओके, आता इथं मी काय केलेलं आहे, एक सब्जेक्ट लिस्ट काय डिझाईन केलेली आहे। /OL माझी लिस्ट कंप्लीट झालेली आहे। /body अँड /HTML। ओके, आता माझा प्रोग्राम कोड तयार झालेला आहे। आता मी प्रोग्राम कोड काय करते, हा सेव्ह करते। सेव्ह करण्यासाठी मी फाईल सेव्ह, माझा ऑलरेडी CS नावाचा डेस्कटॉपवरती फोल्डर हा ओपन आहे, इथं मी त्या प्रोग्रामसाठी नाव देते OL.HTML। मीन्स काय, तर हा प्रोग्राम कशाशी रिलेटेड आहे, ऑर्डर्ड लिस्टशी रिलेटेड आहे। ओके, सेव्ह। आता आपण याचं आउटपुट ऑब्झर्व करूया। इथं OL नावाचा प्रोग्राम आहे,
आता याचा आउटपुट क्लिअरफुली ऑब्झर्व करा. इथं ऑर्डर्ड लिस्ट हे मी त्याच्यासाठी हेडिंग वापरलं होतं. ओके, एच थ्री टॅगनं आपण काय करू शकतो, हेडिंग स्पेसिफाय करू शकतो. मग ह्या हेडिंगमध्ये मी काय केलं तर ऑर्डर्ड लिस्ट जी आहे ते यूज केलं. त्याच्यानंतर मी काय यूज केलेलं आहे तर एक ओयल तयार केलेली आहे. आता ही ओयल ज्या वेळेला डिझाईन केली जाते त्यावेळेला त्याच्यासाठी मी टाईप कोणता स्पेसिफाय केला आहे का हो नाही आहे. मग ज्या वेळेला आपण कोणताच टाईप स्पेसिफाय करत नाही, म्हणजे तुम्हाला लिस्ट कशा पद्धतीनं हवी आहे, इथं मी स्पेसिफाय केलेलं नाही आहे, तरीसुद्धा इथं काय करण्यात आली, लिस्ट तयार करण्यात आली. आणि बाय डिफॉल्ट ज्या आयला ती लिस्ट तयार झाली त्याला त्याला नंबरिंग कसं करण्यात आलं बघा, 1, 2, 3 या पद्धतीनं काय करण्यात आलं, याचं नंबरिंग करण्यात आलं. म्हणजे ज्या आयला तुम्ही एखादा टाईप त्याला स्पेसिफाय करत नाही किंवा डिफाईन करत नाही त्याला काय केलं जातं, तर ज्या पद्धतीनं सिस्टीममध्ये जो लिस्टचा टाईप डिफाईन केला असेल त्या पद्धतीनं काय केलं जातं, नंबरिंग केलं जातं. इथं पहिल्यांदा तुम्ही 11th ॲड केला, याला आहे ना फिजिक्स, त्याच्यानंतर ॲड केला होता केमिस्ट्री, त्याच्यानंतर ॲड केला आपण कम्प्युटर सायन्स आणि इंग्लिश. या पद्धतीने आपण काय केलं तर त्याच्यामध्ये इलेमेंट्स ॲड केले आणि ते इलेमेंट्स काय करण्यात आले, इथं आपल्याला डिस्प्ले करण्यात आले. आता इथं आपण त्याचा ॲट्रिब्यूट जो आहे, एक ॲट्रिब्यूट टाईप आहे, त्याच्यानंतर रिवर्स आहे आणि तिसरा ॲट्रिब्यूट स्टार्ट आहे. हे तिन्ही ॲट्रिब्यूट्स आपण काय करूयात, यूज करून बघूयात आणि ते ते आउटपुट जे असणार आहे ते ऑब्झर्व करूयात. हा आहे आपला प्रोग्राम कोड. आता याच्यामध्ये आपण इथं ओयल स्पेसिफाय केलेलं आहे. इथं मी टाईप इज इक्वल टू कॅपिटल ए हे मेन्शन करते. आता तुमची जी लिस्ट डिस्प्ले होणार आहे ती कोणत्या फॉर्मॅटमध्ये डिस्प्ले होती बघा, कॅपिटल ए बी सी डी ई या पद्धतीनं काय करण्यात आलं, त्याला अल्फाबेटिकली नंबरिंग करण्यात आलं. लक्षात आलं टाईपनं काय होतंय, तर ज्यावेळेला मी मगाशी कोणताच टाईप स्पेसिफाय केला नव्हता त्यावेळेला मात्र सिस्टीमचा जो डिफॉल्ट टाईप होता त्या डिफॉल्ट टाईपचा यूज करून तिथं काय करण्यात आलं, नंबरिंग करण्यात आलं. पण जर मला माझ्या टाईपनुसार नंबरिंग करायचं असेल तर मी इथं कॅरेक्टर जे आहेत अल्फाबेटिक कॅरेक्टर त्याचा यूज करून इथं काय केलेलं आहे, नंबरिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला इथं स्मॉल एच्याऐवजी सॉरी कॅपिटल एच्याऐवजी स्मॉल ए हवा असेल तरी इथं तुम्ही काय करू शकता, स्मॉल ए टाकलं, तुम्हाला ज्या पद्धतीनं नंबरिंग हवं आहे त्या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, टाईप मेन्शन करू शकता. लक्षात आलं टाईप ॲट्रिब्यूट कसा यूज केला. आता बऱ्याच वेळेला ज्या वेळेला तुम्हाला एक्झामला याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो त्याला तो क्वेश्चन जो आहे तो कशाशी रिलेटेड असतो, तर नेस्टेड लिस्ट जी आहे त्याच्याशी रिलेटेड असतो. आता नेस्टेड लिस्ट हे आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये डिस्कस करणार आहोत. ज्या वेळेला एकापेक्षा जास्त लिस्ट एकमेकांच्यामध्ये नेस्ट केल्या जातात, म्हणजेच एकमेकांच्यामध्ये ॲड केल्या जातात आणि त्याच्यापासून जो फॉर्मॅट तयार केला जातो त्याला काय म्हटलं जातं, नेस्टेड लिस्ट. त्याच्यावरती तुम्हाला काय केला जातो, मोस्ट ऑफ क्वेश्चन विचारला जातो. म्हणजे बाहेरची तुम्हाला एखादी ऑर्डर्ड लिस्ट दिली असेल आणि त्या ऑर्डर्ड लिस्टच्या अंडर एखादी अनऑर्डर्ड लिस्ट असेल किंवा डेफिनेशन लिस्ट काय केली जाते, प्लेस केली जाते. म्हणजेच थोडक्यात काय, तर ज्या वेळेला याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो त्याला या पद्धतीनं सिम्पल क्वेश्चन विचारला जाणार नाही आहे, तर याच्यामध्ये एकापेक्षा जास्त लिस्ट काय केल्या जाणार आहेत, एकमेकांच्यामध्ये ॲड केल्या जाणार आहेत आणि त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला काय केला जाईल, क्वेश्चन विचारला जाईल. पण हे क्वेश्चन विचारल्यानंतर तुम्हाला तिथं लक्षात आलं पाहिजे, तुमचं ऑब्झर्विंग जर तिथं व्यवस्थित असेल तर तुम्हाला कळेल की इथं बाबा कोणत्या पद्धतीची लिस्ट वापरलेली आहे, ऑर्डर्ड लिस्ट आहे किंवा अनऑर्डर्ड आहे. इथं जी लिस्ट वापरलेली आहे त्याचा टाईप काय स्पेसिफाय केला आहे, स्मॉल ए आहे का नंबरिंग दिलेला आहे किंवा त्याच्यासाठी बुलेट्स वापरलेले आहेत, या पद्धतीनं तुम्हाला ते ऑब्झर्व करावं लागणार आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला काय करावं लागणार आहे, त्याचा प्रोग्राम कोड राईट डाऊन करता आला पाहिजे. आता आपण नेक्स्ट ॲट्रिब्यूट त्याचा यूज करूया, रिवर्स. आता इथं नंबरिंग एकदा क्लिअरफुली बघा, ए बी सी डी ई म्हणजे हे नंबरिंग कसं दिलेलं आहे हो, तर असेंडिंग ऑर्डरमध्ये किंवा जी काही अल्फाबेटिकल ऑर्डर आपल्याकडे आहे त्या अल्फाबेटिकल ऑर्डरमध्येच काय केलेलं आहे, इथं नंबरिंग दिलेलं आहे. आता मी इथं काय करते तर त्याचा दुसरा ॲट्रिब्यूट जो आहे रिवर्स हा यूज करते. इथं मी ओएलचा टाईप एच मेन्शन केलेला आहे, म्हणजे माझी लिस्ट जी कशी तयार होणार आहे, एपासून सुरू होणार आहे आणि त्याच्यात सोबत मी काय करते तर रिवर्स हा एक ॲट्रिब्यूट तिथं यूज करते. आता त्याने काय फरक पडतो आहे ते आपण चेक करूया. त्याच्यासाठी रिवर्स ॲट्रिब्यूट आपल्याला चेक करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, टाईप जो आहे तो टाईप
वन हा स्पेसिफाय करूया आपण, म्हणजे तुम्हाला रिवर्स ऑर्डर जी आहे ती रिवर्स ऑर्डर इथं ॲक्च्युली ह्या हे सपोर्ट करत नाही आहे रिव्हर्स ऑर्डरसाठी, पण ज्या वेळेला तुम्ही टाईप वन स्पेसिफाय कराल किंवा स्मॉल ए स्पेसिफाय कराल त्याला ॲटोमॅटिकली काय केलं जाईल तर ते रिव्हर्स ऑर्डरमध्ये प्रिंट केलं जातं. इथला जो ब्राउझर आहे तो ब्राउझर ह्या ॲट्रिब्यूटला सपोर्ट करत नाही आहे, त्यामुळे तुम्हाला आउटपुटमध्ये हे रिव्हर्स ऑर्डरमध्ये दाखवलं जात नाही आहे. त्याच्यानंतर अजून एक आपण ॲट्रिब्यूट यूज केला होता तो आहे स्टार्ट. स्टार्ट ॲट्रिब्यूट आपण यूज करून बघूया. ओएल स्टार्ट. आता मला स्टार्ट कुठून करायचं आहे बघा, तर ही लिस्ट जी आहे ती मला 6 या नंबरपासून स्टार्ट करायची आहे. इथं तुम्ही ज्या पद्धतीने आपण टाईपमध्ये स्पेसिफाय करतो त्या टाईपमध्ये जसं स्पेसिफाय करतो त्याच पद्धतीनं तुम्ही इथं काय करू शकता तर स्टार्ट मेन्शन करू शकता. आता इथं मी स्टार्ट इज इक्वल टू 6 दिलेलं होतं, त्यामुळं नंबरिंग जे आहे ते कसं आलं 6, 7, 8, 9, 10 लक्षात आलं तुमच्या. म्हणजे तुम्हाला लिस्ट जी तुम्ही तयार करत आहात ती लिस्ट कुठून तयार करायची आहे, त्याच्यासाठी नंबरिंग कुठून स्टार्ट झालं पाहिजे हे कोण मेन्शन करतं स्टार्ट. त्याच पद्धतीने आपण अल्फाबेट्सही यूज करून काय करू शकतो स्टार्ट मेन्शन करू शकतो. आता मी इथं स्टार्ट इज इक्वल टू पी दिलं तर माझी लिस्ट बघा कशी डिस्प्ले केली जाईल. पी क्यू आर एस जे आहेत त्या पी क्यू आर एस पासून काय केली जाणार आहे, तुमची लिस्ट जी आहे ती स्टार्ट केली जाईल. लक्षात आलं तुमच्या की जे काही आपण ऑर्डर्ड लिस्ट आहे ती कशी तयार केली जाते, त्याच्यासाठी जो प्रोग्राम कोड आहे तो प्रोग्राम कोड आपण आता इथं पाहिलं. आता नेक्स्ट जो लिस्टचा टाईप आपण बघणार आहोत तो आहे अनऑर्डर्ड लिस्ट. आता अनऑर्डर्ड लिस्ट जी आहे ती यूज करण्यासाठी काय नोटेशन वापरलं जातं, तर अनऑर्डर्ड लिस्ट इज क्रिएटेड युझिंग यूएल अँड स्लॅश यूएल टॅग. ज्या पद्धतीनं ऑर्डर्ड लिस्ट तयार करण्यासाठी ओएल टॅगचा यूज केला जातो, ओपनिंग ओएल अँड क्लोजिंग ओएलनं काय केली जाते, ऑर्डर्ड लिस्ट तयार केली जाते. त्याच पद्धतीनं जर तुम्हाला अनऑर्डर्ड लिस्ट तयार करायची असेल तर त्याच्यासाठी काय यूज केलं जातं, यूएल टॅग यूज केला जातो. धिस टाईप ऑफ लिस्ट इज अल्सो कॉल्ड ॲज बुलेट लिस्ट. या टाईपची जी लिस्ट आहे त्याला काय म्हटलं जातं, तर बुलेट लिस्ट. आता इथं काय सांगितलेलं आहे, लिस्ट तयार होणार आहे पण त्याच्यासाठी ऑर्डर असणार आहे का, नाही आहे. इथं ऑर्डर खूप महत्त्वाची आहे. ऑर्डर म्हणजे काय, तर जिथं नंबरिंगचा यूज केला जातो किंवा अल्फाबेटिक कॅरेक्टरचा यूज करून जी लिस्ट तयार केली जाते त्याला काय म्हटलं जातं, ऑर्डर्ड लिस्ट. आणि अनऑर्डर्ड लिस्टमध्ये लिस्ट तयार केली जाते पण त्याच्यासाठी नंबरचा यूज केला जात नाही किंवा कॅरेक्टरचा यूज केला जात नाही. मग ही लिस्ट कशी तयार केली जाते, तर त्याच्यासाठी काय वापरल्या जातात, बुलेट्स वापरल्या जातात. बुलेट्स म्हणजे काय आहे, तर इथं एक सिम्बॉल्सचा यूज केला जातो आणि त्या सिम्बॉलचा यूज करून काय करू शकता, तुम्ही लिस्ट तयार करू शकता. आता बऱ्याच जणांचं जर मायक्रोसॉफ्ट ऑफिस झालं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही लिस्ट यूज करता त्याला तिथं वेगवेगळ्या टाईपचे शेप्स अवेलेबल आहेत, बरोबर आहे. मग त्या शेपलाच काय म्हटलं जातं, तर बुलेट्स. पण आपल्या कम्प्युटरच्या याच्यामध्ये फक्त इथं तुम्हाला 3 टाईपचे शेपच काय केले जातात, यूज केले जातात. टू ॲड ॲटम्स इन अनऑर्डर्ड लिस्ट यूज LI टॅग. ज्या पद्धतीनं आपण ऑर्डर्ड लिस्ट जी आहे त्याच्यामध्ये इलेमेंट्सचा ॲड करण्यासाठी LI टॅगचा यूज केला, त्याच पद्धतीनं अनऑर्डर्ड जी काही लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये इलेमेंट्स जर तुम्हाला ॲड करायचे असतील तर तुम्हाला इथंसुद्धा कशाचा यूज करावा लागतो, हा LI टॅगचाच यूज करून तुम्ही काय करू शकता, याच्यामध्ये इलेमेंट्स ॲड करू शकता. इट हॅज वन ॲट्रिब्यूट टाईप. आता याच्यासाठी सुद्धा एक ॲट्रिब्यूट आहे टाईप. ज्या पद्धतीनं
OL साठी ऍट्रिब्यूट होता टाइप, की जो काय स्पेसिफाय करतो की तुमची ऑर्डरिंग कशा पद्धतीची हवे. तुम्हाला नंबरिंग द्यायचा आहे 1, 2, 3 का अल्फाबेट कॅरेक्टर्स वापरायचे आहेत की तुम्हाला रोमन नंबर वापरायचे आहेत. इथं सुद्धा तुम्हाला ऍट्रिब्यूट आहे टाइप विच हॅज 3 व्हॅल्यूज. फक्त इथं जो टाइप ऍट्रिब्यूट आहे त्याच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या थोड्या वेगळ्या आहेत. व्हॅल्यूज काय आहेत बघा, एक आहे डिस्क, सेकंड आहे सर्कल आणि स्क्वेअर. आता हे जे डिस्क, सर्कल आणि स्क्वेअर जे आहे ते शेप्स आहेत. ज्याला तुम्हाला राऊंड हवे असतील किंवा सर्कल टाइपमध्ये शेप हवे असतील त्याला सर्कल किंवा डिस्कचा यूज केला जातो, आणि ज्याला तुम्हाला स्क्वेअर टाइपमध्ये शेप हवा असेल त्याला काय केला जातो, स्क्वेअरचा यूज केला जातो. इथं फक्त तुम्हाला ह्या तिन्हीपैकी कोणता तरी एक शेप मेन्शन करायचा आहे, म्हणजे जो शेप तुम्ही मेन्शन कराल तो शेप काय केला जातो त्या लिस्टसाठी यूज केला जातो. याचं एक एक्झाम्पल बघूया आपण. इथं बघा HTML बॉडी. आता इथं UL टाईप जो आहे तो काय स्पेसिफाय केला आहे, हो डिस्क हा UL टाईप स्पेसिफाय केलेला आहे, आणि याच्यामध्ये 3 इलेमेंट्स ॲड केलेले आहेत. पहिला इलेमेंट ॲड केला आहे LI चा यूज करून, बेसिक्स ऑफ IT. सेकंड इलेमेंट ॲड केलेला आहे HTML5, आणि थर्ड इलेमेंट जो ॲड केलेला आहे तो आहे SQL. आणि त्याच्यानंतर ही लिस्ट काय होते, क्लोज होते. बॉडी टॅग क्लोज होतो आणि HTML क्लोज होते. हाच प्रोग्राम कोड काय करूया आपण, नोटपॅडवरती टाईप करूया आणि याचं जे आउटपुट आहे ते आउटपुट ऑब्झर्व करूया. नेक्स्ट, इथं मी अनऑर्डर्ड लिस्ट ओके, आणि इथं UL, इथं टाईप मी इथं कोणताच मेन्शन करत नाही आहे. बाय डिफॉल्ट जो सिस्टीमचा टाईप असणार आहे त्या सिस्टीमच्या टाईपचा यूज करून काय केले जाईल, इथं लिस्ट तुमची तयार केली जाईल. आता इथं मी अजून एक हेडिंग टाकते, UL अनऑर्डर लिस्टच्या खाली H2 यूज करून लिस्ट ऑफ सब्जेक्ट. /H2 याच्यानंतर मी एक हॉरिझॉन्टल रूल यूज करते, HR कलर इज इक्वल टू रेड अँड साईज इज इक्वल टू 5, विड्थ इज इक्वल टू 100 ओके. 100% आपण याच्यासाठी विड्थ देऊया आणि हा प्रोग्राम काय करूया, सेव्ह करूया. सेव्ह करण्यासाठी आपण UL.HTML या नावानं हा प्रोग्राम काय करूया, सेव्ह करूया. HTML ओके, आपला प्रोग्राम सेव्ह झालेला आहे. आता याचा आउटपुट ऑब्झर्व करूया. आपण इथं विड्थ त्याची जास्त स्पेसिफाय करूया, 500 ओके. आता इथं बघा लिस्ट तयार करण्यात आलेली आहे. आपण पहिल्यांदा
एक हेडिंग दिलं अनऑर्डर्ड लिस्ट की ज्याच्यासाठी आपण H3 टॅग वापरला आणि त्याच्यानंतर अजून एक आपण हेडिंग एक प्लेस केलं की ज्याच्यासाठी H2 टॅग वापरला आणि त्याच्यामध्ये लिस्ट ऑफ सब्जेक्ट. आता पहिल्यांदा आपण इथं H3 टॅग वापरला आणि इथं H2. तुमच्या इथं लक्षात आलं असेल की ज्याला मी HN टॅग शिकवला म्हणजेच हेडिंग टॅग शिकवला त्याला तुम्हाला सांगितलं होतं की सगळ्यात जास्त मोठं हेडिंग कुठं तुम्हाला अलाव केलं जातं, तर ज्याला तुम्ही H1 टॅग वापरता त्याला त्याची साईज सगळ्यात मोठी असणार आहे. त्याच्यानंतर H2 ची साईज, त्याच्यानंतर H3 ची आणि सगळ्यात कमी साईज कुणाची असणार आहे H6. मग इथं आपण पहिल्यांदा H3 यूज केलं आणि इथं H2 यूज केलं. इथं तुम्हाला ऑब्झर्व करता आलं असेल की H2 ची साईज कशी आहे, जास्त आहे ॲज कम्पेअर टू H3. त्याच्यानंतर रेड कलरची तुम्हाला एक होरिझोंटल लाईन दिसत आहे. ही होरिझोंटल लाईन का दिसते, कारण आपण इथे कोणता टॅग यूज केला, तर HR टॅग जो आहे की जो होरिझोंटल रूल तयार ड्रॉ करण्यासाठी यूज केला जातो, हा टॅग ॲज अ डेकोरेटिव्ह पर्पज म्हणून सुद्धा काय केला जातो, यूज केला जातो. त्याच्यासाठी मी कलर हा त्याचा ॲट्रिब्यूट वापरला आणि कलर इथं रेड स्पेसिफाय केला. त्याच्यानंतर त्याची साईज एक स्पेसिफाय केली. साईजनं फरक काय पडतो बघा, ज्याला मी साईज इज इक्वल टू 1 म्हणते त्याला ही लाईन काय केली जाईल, ॲज अ सिंगल लाईन म्हणून तिथं ड्रॉ केली जाईल. पण मी साईजची जसजसे साईज इन्क्रीज करते तस तसा काय केला जातो, ह्याचा थिकनेस जो आहे तो इन्क्रीज केला जातो. आणि त्याच्यानंतर आपण काय तयार केलं, तर UL लिस्ट तयार केली. आता तिथं आपण कोणताही टाईप स्पेसिफाय केला आहे का हो, नाही आहे. तर बाय डिफॉल्ट इथं काय करण्यात आलं, तर ही एक सब्जेक्टची लिस्ट तयार करण्यात आली आणि या सब्जेक्टच्या लिस्टला ॲज अ बुलेट्सचा यूज करण्यात आला आहे. हे डार्क कलरचे जे ब्लॅक सर्कल्स दिसत आहेत ते कशामुळं दिसत आहेत, तर ही अनऑर्डर्ड लिस्ट आहे आणि याच्यासाठी ह्या बुलेट्सचा यूज करण्यात आलेला आहे. आता आपण त्याचे तिन्ही जे टाईप्स आहेत ते टाईप्स यूज करून बघूया. UL टाईप इज इक्वल टू स्क्वेअर करूया. इथं मी टाईप काय मेन्शन केलेलं आहे, आता स्क्वेअर मेन्शन केलेलं आहे. आता याचं आउटपुट ऑब्झर्व करूया. लक्षात आलं की हा लिस्ट जे नोटेशन्स आहेत ते लिस्टचे नोटेशन्स काय करण्यात आले, तर त्याच्यासाठी लिस्ट तयार केली. पण ह्या लिस्टसाठी कोणता शेप वापरण्यात आला, तर स्क्वेअर टाईपचा शेप काय करण्यात आला इथं वापरण्यात आला. त्याच पद्धतीने आपण इथं काय करू शकतो, तर सर्कल ही मेन्शन करू शकतो. टाईप इज इक्वल टू सर्कल. तुम्हाला फक्त हे तीनच टाईप जे आहेत किंवा शेप्स जे आहेत ते आपल्याला अलाव केले जातात. ज्याला मी सर्कल म्हणते त्याला राऊंड कलरचा शेप येतो आहे विदाऊट फिल. आता डिस्क आणि सर्कल याच्यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही आहे. ज्याला सर्कल हा शेप असतो त्याला फक्त तिथं काय केले जातात, तर एम्प्टी सर्कल तिथं ड्रॉ केले जातात. आणि ज्याला शेप इज इक्वल टू आपण डिस्क म्हणतो त्याला ते सर्कल कसे केले जातात, तर डार्क कलरमध्ये तुम्हाला तिथं यूज करून दिले जातात. लक्षात आलं तुमच्या की आपण आत्ता काय पाहिलं, तर ऑर्डर्ड लिस्ट आणि अनऑर्डर्ड लिस्ट जे आहेत त्या कशा डिझाईन केल्या जातात ते आपण पाहिलं. आता याच्यानंतर आपण काय बघणार आहोत, तर तिसऱ्या टाईपची जी लिस्ट आहे डेफिनेशन लिस्ट, ती तिसऱ्या टाईपची लिस्ट आपण स्टार्ट करूया. लास्ट टाईपची जी लिस्ट आहे ती आहे डेफिनेशन लिस्ट. आता ही डेफिनेशन लिस्ट ह्या पहिल्या दोन लिस्टपेक्षा थोडीशी डिफरंट आहे. म्हणजे आपण जी ऑर्डर्ड लिस्ट पाहिली आणि अनऑर्डर्ड लिस्ट पाहिली त्याच्यापेक्षा ही लिस्ट कशी आहे, जरा वेगळी आहे. ऑर्डर्ड लिस्टमध्ये नंबरचा यूज करून किंवा ऑर्डरचा यूज करून काय केलं जातं, तिथं लिस्ट तयार केली जाते. अनऑर्डर्डमध्ये लिस्ट कशी तयार केली जाते हो, तर तिथं काय केला जातो, बुलेट्सचा यूज केला जातो आणि लिस्ट तयार केली जाते. आता डेफिनेशन लिस्ट जी आहे याचं नेम बघा काय आहे,
डेफिनेशन म्हणजे इथं काय तयार केल्या जातात, हो डेफिनेशन्स तयार केल्या जातात. आता इथं ज्याला लिस्ट रिप्रेझेंट केली जाते किंवा तुम्हाला ती डिस्प्ले केली जाते त्याला तिथं कुठेही नंबरचा यूज केला जात नाही किंवा बुलेट्सचा यूज केला जात नाही, तरीसुद्धा तुम्हाला काय केलं जातो, तो डेटा ॲज अ लिस्ट म्हणून रिप्रेझेंट केला जातो किंवा डेफिनेशनच्या फॉर्मॅटमध्ये काय केला जातो, तो डिस्प्ले केला जातो, म्हणून त्याला काय म्हटलं आहे, डेफिनेशन लिस्ट. आता टू डिफाईन डेफिनेशन लिस्ट यूज DL टॅग. ज्या पद्धतीनं आपण ऑर्डर्ड लिस्ट तयार करतो त्याला OL टॅगनं सुरुवात करतो, ज्याला अनऑर्डर्ड लिस्ट तयार करतो त्यासाठी UL टॅग वापरतो. मग ज्याला तुम्हाला अशी डेफिनेशन लिस्ट तयार करायची असेल त्याला कोणता टॅग वापरला जातो, तर DL टॅगनं डेफिनेशन लिस्ट तुम्ही स्टार्ट करू शकता. आता याच्यामध्ये यूज केले जाणारे एलिमेंट्स थोडेसे डिफरंट आहेत, म्हणजे ज्याला तुम्ही OL आणि UL टॅग वापरता त्याला त्याच्यामध्ये इलेमेंट्स ॲड करण्यासाठी कशाचा यूज केला जातो, तर LI टॅगचा यूज केला जातो. आता इथं आपण इलेमेंट्स ॲड करणार नाही, तर इथं आपण काय ॲड करतो, तर डेफिनेशन टर्म आणि ॲक्च्युअल त्या डेफिनेशन टर्म जे आहे त्याची डेफिनेशन प्लेस करतो. म्हणजे याच्यामध्ये जे काही इलेमेंट्स आहेत ते पहिल्या दोन लिस्टपेक्षा थोडेसे डिफरंट आहेत. टू ॲड ॲटम्स इन डेफिनेशन लिस्ट यूज DT अँड DD टॅग. आता ज्याला तुम्ही ही डेफिनेशन लिस्ट तयार करता त्याला ते डेफिनेशन लिस्ट तयार करण्यासाठी त्याच्यामध्ये डेफिनेशन टर्म ॲड केल्या जातात आणि डेफिनेशन डेटा. मग पहिल्यांदा तुमचा कोणता टॅग येतो, तर DT टॅगनं तुम्ही डेफिनेशन टर्म ॲड करायची आहे. आणि DD टॅग कशासाठी वापरायचा आहे, तर ॲक्च्युली जी टर्म तुम्ही ॲड केलेली आहे तिची डेफिनेशन काय असायला पाहिजे, म्हणजेच ती थोडक्यात त्याची डेफिनेशन कशामध्ये येणार आहे, तर ह्या DD टॅगमध्ये. DT टॅग इज यूज टू डिफाईन द टर्म्स, ओके, अँड DD टॅग इज यूज टू डेफिनेशन डेटा. म्हणजे ॲक्च्युली एखादी डेफिनेशन तुम्हाला लिहायची आहे तर ती टर्म कोणती असणार आहे, ती कशामध्ये येणार आहे, ह्या DT टॅगमध्ये येणार आहे. आणि ॲक्च्युअल त्या टर्मची डेफिनेशन काय असणार आहे, ती कशामध्ये येणार आहे, ह्या DD टॅगमध्ये. आता फॉर एक्झाम्पल दिलं आहे बघा, याचा फॉर्मॅट कसा असणार आहे. पहिल्यांदा तुम्हाला मेन्शन करावं लागणार आहे DL टॅग. ज्याला तुम्ही DL टॅग म्हणता त्याला तिथं काय केली जाईल, डेफिनेशन लिस्ट तयार केली जाईल. आता डेफिनेशन लिस्ट तयार करायची आहे, ओके, हे समजलं. त्याच्यानंतर कुणाची तुम्हाला डेफिनेशन प्लेस करायची आहे, त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ह्या DT टॅगचा यूज करायचा आहे. आणि ज्या टर्मची डेफिनेशन लिहायची आहे ती टर्म लिहिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, /DT. आता ते झाल्यानंतर तुम्हाला ॲक्च्युली त्याच्याशी रिलेटेड काय करायचे आहे, डेफिनेशन लिहायची आहे किंवा डेफिनेशन डेटा येणार आहे तो कशामध्ये येणार आहे, DD. आणि ह्या असं जितकं तुम्हाला जेवढ्या टर्म्स त्याच्यामध्ये यूज करायचे आहेत त्या त्या वेळेला तुम्हाला काय करावं लागणार आहे, DT आणि DD टॅग काय करावे लागणार आहेत, तेवढेच ओपन करावे लागणार आहेत आणि क्लोज करावे लागणार आहेत, किंवा तेवढ्या टाईम्स तुम्हाला काय करता आलं पाहिजे, DT आणि DD टॅग यूज करता आला पाहिजे. ह्याचे एक्झाम्पल बघूया आपण. आता इथं बघा, एक एक्झाम्पल लिहिलेलं आहे. इथं काय लिहिलेलं आहे, तर डेफिनेशन लिस्ट टायटल दिलेलं आहे ह्या पेजला, ते दिलेलं आहे मी डेफिनेशन लिस्ट. आणि त्याच्यामध्ये हेडिंग एक वापरलेलं आहे H2 टॅगनं, एक्झाम्पल ऑफ डेफिनेशन लिस्ट. त्याच्यानंतर मी काय केले, तर DL टॅगचा यूज केलेला आहे. म्हणजे इथं काय तयार झालेली आहे, वो डेफिनेशन लिस्ट तयार झालेली आहे. आता ही डेफिनेशन लिस्ट तयार झाल्यानंतर मी पहिली डेफिनेशन कुणाची दिली बघा, DT टॅगमध्ये मी काय लिहिलेलं आहे, वेबसाईट. म्हणजे मला इथं डेफिनेशन कुणाची द्यायची आहे, वेबसाईटची. मग इथं DD मी ॲक्च्युली त्याची डेफिनेशन प्लेस केले, इट इज कलेक्शन ऑफ वेब पेजेस. डेफिनेशन कम्प्लीट झाली की DD टॅग कम्प्लीट करायचं आहे. त्याच्यानंतर परत मी DT टॅग ओपन केलेला आहे आणि इथं डेफिनेशन कुणाची सांगितलेली आहे, HTML. DT टॅग क्लोज आणि खाली ॲक्च्युअल HTMLची डेफिनेशन DD टॅगमध्ये प्लेस केली, इट इज हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज यूज टू क्रिएट अ वेब पेजेस. जेवढ्या काही टर्म्सची तुम्हाला डेफिनेशन द्यायची आहे त्या डेफिनेशन टर्म राईट डाऊन करायच्या आणि त्याच्या खाली DD टॅगमध्ये काय करायचं आहे, ॲक्च्युअल त्याची डेफिनेशन डेटा प्लेस करायचा आहे. लक्षात आलं तुमच्या, हा प्रोग्राम कोड आपण राईट डाऊन करूया, म्हणजे याचं आउटपुट ऑब्झर्व केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल.
डेफिनेशन लिस्ट. ओके, डेफिनेशन लिस्ट. आता इथं मी पहिल्यांदा डीएल टॅग यूज करते, डीएल. त्याच्यानंतर मला कोणता टॅग यूज करावा लागणार आहे, हो डीटी. आणि इथं मी कोणाचे डेफिनेशन देणार आहे, पहिल्यांदा वेबसाईट स्लॅश डीटी. ओके, आता मला वेबसाईटची डेफिनेशन प्लेस करायची आहे, त्याच्यासाठी मी डीडी टॅग वापरते. इट इज कलेक्शन ऑफ वेब पेजेस. डेफिनेशन माझी देऊन झालेली आहे, त्याच्यानंतर मी काय करणार आहे, हा डीडी टॅग जो आहे तो कंप्लीट केला. ओके, आता मला अजून एखादी जर डेफिनेशन प्लेस करायची असेल तर त्याच्यासाठी मला परत काय करावं लागणार आहे, डीटी टॅग यूज करावा लागणार आहे. इथं मी डेफिनेशन प्लेस करते HTML स्लॅश डीटी. आता मला इथं ॲक्च्युअल HTMLची डेफिनेशन प्लेस करावी लागणार आहे. इट इज हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ओके, मी इथं HTMLची डेफिनेशन प्लेस केली स्लॅश डीडी. आता मला ह्या दोनच टर्मची डेफिनेशन फक्त द्यायची होती, मी काय केलं, स्लॅश डीएल टॅग केला. आता आपण प्रोग्राम सेव्ह करूया, प्रोग्रामसाठी नाव देऊया डीएल टॅग, डीएल डॉट HTML या नावानं आपण पेज सेव्ह करूया, सेव. ओके, आता याचं आउटपुट आपण ऑब्झर्व करूया. इथं बघा, डेफिनेशन लिस्ट तयार करण्यात आली. आता इथं तुम्हाला क्लिअरली ऑब्झर्व करता आलं पाहिजे की इथं कोणतेही नोटेशन्स वापरलेले आहे का, लिस्ट तयार झालेली आहे. ओके, पण याच्यासाठी कोणत्याही नंबरचा यूज केला आहे का आपण, नाही आहे. किंवा कोणत्याही बुलेट्सचा यूज केला आहे का, नाही आहे. तरीसुद्धा ही लिस्ट काय करण्यात आली, तुम्हाला दाखवण्यात आली. मग इथं डेफिनेशन लिस्ट कशामुळे प्रेस झालं, तर त्याच्यासाठी आपण एक हेडिंग टॅग वापरला, ते ह्या डेफिनेशन लिस्टमध्ये आलं. त्याच्यानंतर मी काय केलं, तर डीटी टॅग वापरला, ते तर वेबसाईट हे लिहिलं होतं. आणि डीडीमध्ये काय करण्यात आलं, तर त्याचे ॲक्च्युअल डेफिनेशन, म्हणजे ज्या ज्या टर्म तुम्ही डीटीमध्ये यूज करता किंवा डेफिनेशन लिस्टमध्ये यूज करता, त्या लेफ्ट साईडला राईट डाऊन केल्या जातात. आणि त्याच्याखाली काय केलं जातं, तर ॲक्च्युली त्या टर्मची काय केली जाते, डेफिनेशन प्लेस्ड केली जाते. इथं कोणताही नंबरचा यूज केलेला नाही आहे, बुलेट्सचा यूज केलेला नाही आहे, तरीसुद्धा तुमची काय करण्यात आली, या पद्धतीने लिस्ट डिझाईन करण्यात आली. लक्षात आलं तुमच्या की आजच्या लेक्चरला आपण काय काय स्टडी केलं, तर ऑर्डर लिस्ट जी लास्ट लेक्चरला आपण डिस्कस केलं होतं त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल्स आपण पाहिले. नेक्स्ट अजून आपण अनऑर्डर्ड जी काही लिस्ट आहे, ती अनऑर्डर्ड लिस्ट कशी डिझाईन केली जाते हे स्टडी केलं. आणि लास्ट जी डेफिनेशन लिस्ट आहे तो पाहिला. आता नेक्स्ट लेक्चरला आपण काय बघणार आहोत, तर याच्याशी रिलेटेड जे काही एक्झाम्पल्स असतील की जे तुम्हाला ॲज अ क्वेश्चन पेपरमध्ये विचारले जातील, किंवा ॲज अ नेस्टेड लिस्ट ज्याला डिझाईन केल्या जातात, त्याला त्या कोणत्या टाईप्सच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला यूज कराव्या लागणार आहेत, हे आपण नेक्स्ट लेक्चरला शिकणार आहोत. गुड बाय, हॅव अ नाईस डे.